लोकशासन आंदोलन संघर्ष समिती धडक मोर्चा लढ्याला 36 वर्ष पूर्ण. गेली अनेक वर्ष प्रकल्पग्रस्त कंत्राटी कामगार व सुशिक्षित तरुण बेरोजगारांच्या न्याय मागण्यांसाठी आक्रमक तसेच भूमिहीन शेतकरी प्रकल्पग्रस्त जवळजवळ 601 तर 110 नलिकग्रस्त ज्यांचे 712 व एमआयडीसीचा शिक्का आहे ज्यांना प्राथम्यक्रम वितरित करण्यात आले आहेत असे सर्व बाधित शेतकरी या कामावर रुजू करून घेणे यासह विविध मागण्यांसाठी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीनं रोहा प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. या संदर्भातील बैठक मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीला प्रांताधिकारी माने पोलीस निरीक्षक बंडकर लोक प्रशासन आंदोलन संघर्ष समितीचे संघटक राजेंद्र गायकवाड चेतन जाधव प्रमोद चोरगे गंगाराम मिनमिणे सोमनाथ पारंगे शशांक हिरे पुष्पा दाभाडे गुलाब शेलार सुरेश कोकाटे यावेळी रोहा व पेण तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. TV7 मराठीसाठी नंदकुमार बामुगडे रोहा. सरकार हमसे डरती है, प्रकल्प से एक चुटी चा, प्रकल्प से एक चुटी चा. रिलायन्स सोले ते नागोटे या पंचकोशीतील शेतकऱ्यांचा प्रकल्प बाधित प्राधान्य प्रमाणपत्र धारक यांचा लढा उभा आहे. अत्यंत सकारात्मक चर्चा झालेली आहे. माननीय प्रांताधिकाऱ्यांना आम्ही आमच्या सूचना यापूर्वीच दिलेल्या आहेत, निवेदन दिलेलं आहे, आमच्या ज्या 17 मागण्या त्या दिलेल्या आहेत आणि आम्ही एक निश्चित तारीख त्यांना मागितली की 601 प्राधान्य प्रमाणपत्र धारक 110 नलिकाग्रस्त व ज्याच्या 712 उतारावरती MRDC चा शिक्का आहे परंतु प्रमाणपत्र नाही अशा लोकांना तुम्ही कामावरती कधी घेणार त्याची एक निश्चित तारीख देण्यात यावी. त्यानंतर माननीय प्रांताधिकाऱ्यांनी सुचवलं की रिलायन्स व्यवस्थापनाचा अहवाल येईल 4-5 दिवसामध्ये. समजा त्यांचा अहवाल नाही आला तर 601 110 व उर्वरित जे प्राधान्य 712 उतारावरती शिक्के आहेत परंतु प्रमाणपत्र नाही अशा सर्वांना कामावर घेण्यासाठी त्यांनी संमती दिलेली आहे अशी चर्चा झालेली आहे. फक्त आम्ही 13 तारखेची वाट पाहतो. 13 तारखेच्या नंतर आम्ही आमच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. माननीय प्रांताधिकारी साहेब आम्हाला सत्ता इथून माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे घेऊन जाणार आहेत आणि जो काही अहवाल आहे तो एक अहवालाची प्रत आम्हाला देणार आहेत आणि दुसरा अहवाल त्याची प्रत माननीय जिल्हाधिकारी यांना देणार आहे. आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटण दाबा.